नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे मॅथ्स गुरु या चॅनल मध्ये स्वागत आहे आजपर्यंत आपल्या चॅनलवर जवळपास एकशे दहा प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजचा आपला विषय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रामधील सब घटक आहे भारतीय रुपयाचे अवमूल्यन चला आता सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चरला आतापर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन आजची कन्सेप्ट आहे चलनाचे अवमूल्यन अवमूल्यन चलनाचे अवमूल्यन म्हणजे एखाद्या चलनाची विदेशी चलनाच्या परिमाणात निर्धारित केलेली चालू किंमत कमी करणे म्हणजे दुसऱ्या देशाच्या चलन किंमतीपेक्षा आपल्या देशाची चलन किंमत काय करणे तर कमी करणे अवमूल्यन झालेल्या चलनाची अंतर्गत क्रयशक्ती कमी होत नाही हे महत्वाचे आता चलनाचे जर आपण अवमूल्यन केले तरी त्या अंतर्गत जी काही स्वदेशाली क्रयशक्ती आहे ती काय कमी होत नाही रुपये अडुसष्ट ला एक डॉलर या दरावजी रुपये सत्तरला एक डॉलर मिळू लागला असे धोरण सरकारने जाहीर केले म्हणजे रुपयाचे डॉलर चलनात अवमूल्यन झाले असे म्हणता येईल तर अगोदर आपल्याला अडुसष्ट रुपयाला एक डॉलर मिळत होते तर आता अवमूल्यन केल्यामुळे काय झाले तर परकीय देशाच्या चलनाची किंमत वाढली तर आप त्यासाठी आपल्याला सत्तर रुपयाला एक डॉलर मिळू लागला आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील मूलभूत असमतोल नाहीसा करण्यासाठी निर्यातीत वाढ व वा आयातीत घट करणे आवश्यक ठरते त्यासाठी योजना येणाऱ्या अनेक उपायांपैकी अवमूल्यन हा दीर्घ परिणाम उपाय मानतात पाहिजे काय होतं अवमूल्यन केलं तर काय आपली अर्थ स्वदेशाची आपल्या देशाची निर्यात वाढणारे आणि आयातीत घट होणार निर्यात वाढल्यानंतर काय होणार तर पैसा खेळता राहणार म्हणजे पैसा जास्त मिळू लागणार हा असमतोल तात्पुरता नसून दीर्घकाळ चालू राहिला आणि आयात निर्यातीमधून तोट भरून काढण्यासाठी परदेशी मदत व कर्जे यावर बराच काळ विसंबून राहावं लागली की अवमूलचा अवलंब केला जातो चलनवाढ ही मूलभूत असमतोलास कारणीभूत ठरते चलनाचे अवमूल्यन झाले म्हणजे आयात महाग होते व निर्यात स्वस्त होते चलनाचे अवमूल्यन केल्यानंतर काय होते अर्थातच आयात महाग होणारे कारण की आपल्या चलनाची किंमत कमी केलेली असते आणि निर्यात स्वस्त होणार म्हणजे दुसऱ्या देशांना खरेदी करण्यासाठी अगोदरपेक्षा कमी पैसे द्यावे हो लागणार म्हणजे स्वस्त दरात माल मिळू लागला उदाहरणार्थ पाहते एका डॉलरची वस्तू आयात करण्यास पूर्वी अडुसष्ट रुपये द्यावे लागत अवमूल्यानंतर त्यासाठी सत्तर रुपये द्यावे लागतात आयात करण्यासाठी उलट अमेरिकेतील आयात दरात एका डॉलरमध्ये रुपये अडुसष्टीच्या वस्तूऐवजी रुपये सत्तर किमतीच्या वस्तू मिळतात साहजिकच भारताची आयात कमी होण्यास व निर्याती चालना मिळण्यास चा काय होती तर मदत होते चलनाचे अंतर्गत मूल्य कमी झालेले असताना विनिमय दर पूर्वीचाच राहिला तर त्या चलनाचे अधिमूल्यन झाले असे मानतात आयातमालाची अंतर्गत आणि निर्यात मालाची परदेशातील मागणी लवचिक असेल तर अवमूल्याचे उद्दिष्ट साध्य होते अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी सरकारी खर्चात काटकसर करांमध्ये वाढ खाजगी खर्चावर नियंत्रण वस्तूंची नियंत्रण नियंत्रित दर कमी करणे हे व भाव पातळी खाली आणण्यासाठी आवश्यक ते अन्य उपाययोजने आवश्यक असतात प अवमूल्यन होण्यासाठी काय करावं लागते तर सरकारी खर्चात काटकसर कर करायची पर करांमध्ये वाढ करायची खाजगी खर्चावर नियंत्रण ठेवायचं आणि वस्तूची नियंत्रित दर कमी करायची अशा योजने उपाययोजना काय आवश्यक आहेत एका देशाने अवमूल्यन केल्यानंतर त्या देशाशी व्यापार संबंध असणाऱ्या अनेक देशांनी लागोपाठ आपल्या चलनाचे अवमूल्यन केले तर मात्र त्यापासून कोणाचाच फायदा मिळत नाही उलट पक्षी व्यापार संकोच होतो एका देशाने जर अवमूल्यन रूप देशाने अवमूल्यन केलेलं तर आणि बाकीच्या पण देशाने लागोपाठ अवमूल्यन चलनाचे अवमूल्यन केलं तर काय होणार इथे व्यापार संकोच होतो अवमूल्यनामुळे अंतर्गत भावाढ होण्याची संभाव्यता दृष्टीआड करून चालणार नाही निर्यातदारांची वाढते उत्पन्न निर्यात वाढणारी व आयात कमी झालेली वस्तूंचा कमी झालेला पुरवठा रोजगारातील वाढ इत्यादी कारणामुळे तात्काळ भाव वाढ होण्याची शक्यता असते पा अवमूल्य केलेलं का निर्यातदाराची वाढती उत्पन्न निर्यात वाढल्याने आयात वाढल्याने व आयात कमी झाले वस्तूचा वार कमी झालेला पुरवठा शिवाय अवमूल्याचा खरा अर्थ न समजल्यामुळे आणि स्वार्थ साधण्यासाठी व्यापारी चलनाचे अंतर्गत मूल्य कमी झाले आहे असा भ्रम निर्माण करून भाव वाढवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे म्हणूनच भाववाढ रोजण्याचे उपाय महत्वाचे ठरतात देशात गुंतलेले परकी भांडवल परत बाहेर जाऊ नये हा देखील अवमूल्याचा एक हेतू असतो भाववाढ युद्धकाळात वाढलेले परकीय कर्जाचे ओझे व आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील असमतोल यातून बाहेर पडण्यासाठी अठरा सप्टेंबर एकोणीसशे चाळीस रोजी इंग्लंडने आंतरराष्ट्रीय चलनिधीच्या परवानगीचे पाऊंडाचे तीस पॉईंट पाच टक्के अवमूल्यन केले पहा इंग्लंड देशाने अठरा सप्टेंबर एकोणीसशे चाळीसला पौंडाचे तीस पॉईंट पाच टक्के दलाने काय केले ते अवमूल्यन केले या यामुळे पाऊंडाचे पौंडाची किंमत काय झाली तर चार पॉईंट झिरो तीन डॉलर इतकी होती तर त्यानंतर दोन पॉईंट ऐंशी डॉलर झाले भारताची आयात निर्यात बहुतांशी इंग्लंडवर व अन्य राष्ट्रकुल देशावर अवलंबून असल्याने व पौंडाच्या अवमूल्याने भारताच्या निर्यातीत फार मोठी घट होणे अटळ ठरल्याने भारताला पौंड अवमूल्यानंतर लगोलग रुपयाचे तितक्याच प्रमाणात अवमूल्यन करावे लागले रुपये व पौंड यामध्ये विनिमय दर पूर्वी म्हणजे एक सिलिंग सहा पेन्स राहिला पण डॉलरची रुपयाची किंमत तीन पॉईंट एकतीस वरून चार पॉईंट शहात्तर वर गेली भारताला एकोणीसशे एकोणसं अवमूल्यन फायदा झाला नाही पण तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर जॉन माथा यांनी म्हटल्यापर्यंत तो केवळ संरक्षणात काय होता तर इथे पवित्र होता पाहिजे इंग्लंडने काय केले तर त्यांचे अवमूल्यन केल्यानंतर चलनाचे अवमूल्यन केल्यानंतर भारताने पण पौंड अवमूल्यन लागोलग रुपया तितक्याच प्रमाणात अवमूल्यन करावे लागले होते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवीच्या ताळेबंदातील तूट वाढत गेली परदेशी होणावळीची चनचण अंतर्गत भाववाढ रुपयांचे ढासळलेले मूल्य यामुळे आंतरराष्ट्रीय निधीची सल्ल्यानुसार भारताने सहा जून एकोणीसशे सहासष्ट रोजी रुपयांचे छत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी अवमूल्य डॉलरची किंमत चार पॉईंट शहात्तर होती ती रुपये सात पॉईंट पन्नास झाली व हो। पाडची किंमत तेरा पॉईंट तेहतीस होते ती, ती एकवीस झाली निर्यात वाढ व्हावी परकीय भांडवल गुंतवणूक उत्तेजन मिळावे आणि भारत सहाय्य मंडळ आणि जागतिक बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनाकडून भारताच्या चौथ्या पंचवर्षी योजनेस अधिक मदत मिळवता यावी हे अवमूल्यांचे उद्देश होते भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवीच्या टा ताळेबंदातील असमतोलाचा ताण बराच काळ असही होत चालला असूनही यावेळी हे अवमूल्य अनपेक्षित होते परकीय के दडपण केले असावे असा आरोप काहीने केला अवमूल्यानंतर भाववाढ होऊ नये म्हणून जी काळजी घ्यावी लागते ती घेतली न गेल्याने भारताच्या परदेशातील मागणी लवचिक नसल्याने निर्यातीवर अंतर्गत उत्पन्नावर अपेक्षित का परिणाम झाल्याचे दिसत नाही अठरा नोव्हेंबर एकोणीसशे सदुष्ट रोजी इंग्लंडने पौंडाचे चौदा पॉईंट तीन टक्क्याने अवमूल्यन केले त्यामुळे रुपयामध्ये पौंडाची असलेली किंमत एकवीस रुपयावरून अठरा रुपयावर आली फ्रान्सने दहा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर रोजी फ्रँकचे बारा पॉईंट पाच टक्क्याने अवमूलन केले अमेरिकेने त्यातच डॉलरचे दोन वेळा अवमूल्यन केले पहिले अवमूलन केले ते अठरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी आणि साठ सात पॉईंट नऊ टक्क्याने तर दुसरे अवमूल्यन तेरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी दहा टक्क्यांनी केले पहिल्या वेळी सोन्याचा भाव औंसाला पस्तीस डॉलरवरून अडोतीस डॉलर गेला तर दुसऱ्या वेळेस तो बेचाळीस पॉइंट बावीस डॉलर वरून व डॉलर वर गेला चीन व नुकतेच चलनाचे अवमूलन केले होते टॉपिक हा अभ्यास गरजेचा आहे भारतीय रुपयांचे अवमूल्यन एकोणीसशे एकोणपन्नासला ला प्रथम अवमूल्यन केले भारतीय रुपयाचे अवमूल्यन सर्वप्रथम सप्टेंबर वीस रोजी करण्यात हे फक्त अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होते त्यामुळे भारतीय रुपयांची पाऊंट स्टर्लिंग मध्ये डॉलर मधील अवमूल्यचा खरा अर्थ काय तर रुपया परकीय चलनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे असे म्हणतो अवमूल्यमुळे सुद्धा रुपया परकीय चॅनल संदर्भात चे काय होतं तर इथे स्वस्त अवमूल्यनाचे कारण ब्रिटिश सरकारने आणि राष्ट्रकुलातील इतर राष्ट्रांच्या सरकारने आपल्या चलनाचे अवमूल अवमूल्यन केल्यामुळे भारत सरकारने आपल्या रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला या सर्व देशांचा डॉलर प्रदेशांशी असलेला एकूण आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या बाबतीत वाढती प्रतिकूलता निर्माण झाल्याने भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला अवमूल्यनाचे स्वरूप वीस सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय रुपयाची अमेरिकी डॉलरमध्ये किंमत तीस सेंटावरून एकवीस सेंटापर्यंत काय कमी करण्यात आली तीस पॉईंट दोन सेंट्सवरून एकवीस सेंट्सपर्यंत करण्यात आले करण्यात आलेली आहे तसेच भारतीय रुपयाची सोन्याच्या स्वरूपातील किंमत झिरो पॉईंट सव्वीस शहाऐंशी झिरो ग्रॅम शुद्ध सोन्यावरून झिरो पॉईंट अठरा सहासष्ट एकवीस ग्रॅमपर्यंत कमी झाली इथे काय कमी करण्यात आले नाही रुपयाच्या आव... या अवूल्यामुळे अवमूल्यामुळे रुपयाच्या ब्रिटनच्या पौंड स्टर्लिंग बरोबर किंमत मात्र बदलण्यात आली नाही पाऊंड स्टर्लिंगच्या बाबतीत पूर्वीचा दर म्हणजे एक रुपया बरोबर काय होते तर एक सिलिंग सहा पेन्स असा ठेवण्यात आला परिणाम काय झाले त्यामुळे भारतीय रुपयाच्या अवमूल्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार बाबतीत अपेक्षित यश अपेक्षित असे अनुकूल परिणाम घडून आले अवमूल्यन अवमूल्यन केल्यामुळे बरेचदा आंतरिक किमती काय होतात तर खाली येतात विकृतीकरण हा आर्थिक एक भाग आहे देशातील तेव्हा विनिमय नंतर गुंतवणूक प्रोत्साहन देण्यासाठी इतर देशांच्या चलने कमी होईल अवमूल्यन म्हणतात कमी झाले त्याला काय म्हणतात अवमूल्यन असे म्हणतात प्रशासकीय निर्णयाद्वारे विनिमय दरामधील विचलनास अवमूल्यन म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारताने तीन वेळा अवमूल्यन केले आहे भारतीय रुपयाची घसरण अनुक्रमे एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाली निकृष्टतेमुळे आयात कमी होते आणि निर्यातीत वाढ होते रुपयाचे अवमूल्यन डिव्हल्युशन ऑफ रुपी रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजेच काय तर अवमूल्यन होय पहिले अवमूल्यन अगोदर सगळ्या एक चौकस झाले ते सव्वीस कराव पहिले अवमूल्यन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाले पाच टक्के अमेरिकन डॉलरच्या संदर्भात तत्कालीन अर्थमंत्री होते जॉन माथाई दुसरे अवमूल्यन झाले एकोणीसशे सहासष्टला सहा जून एकोणीसशे सहासष्टमध्ये दुसरे अवमूल्यन झाले अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन पाच टक्केच उद्दिष्ट होते हार्ड चलन देशाकडून होणारे आयात कमी करणे निर्यात वाढवणे भारतीय रुपयाचे तिसऱ्या अवमूल्यन हे झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली महिना होता जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रुपयांचे अवमूल्यन तीन टप्प्यामध्ये जगातील महत्वाच्या चलनासंदर्भात झाले त्यातील चलन होते डॉलर पाऊंड मार्क एन फ्रँक इत्यादी आणि हे अवमूल्यन जवळपास तीन टप्प्यामध्ये करण्यात आलं पहिले आहे ते एक जुलै एकोणीसशे एक्याण्णवला नऊ टक्के सरासरी नऊ म्हणजे बरोबर एक्झॅक्टली नऊ पॉईंट पाच टक्के आहे सरासरी नऊ म्हणतात दुसरे आहे तीन जुलै एकोणीसशे एक्याण्णवला दुसरा टप्पा आहे ते झाले होते दहा ते दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तर करेक्शन करा दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर आहे आणि तिसरा टप्पा आहे पंधरा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला ती झाली होती अवमूल्यन दोन टक्क्यांनी आणि याचा सरासरी विचार केला तर तिन्ही तिसरी अवमूल्य म्हणून सरासरी येथे जवळ पाच टक्के प्लस आहे आणि तिन्ही टप्पे म्हणून रुपयाच्या अवमूल्य जर विचार केला सुमारे सुमारे किती होईल तर वीस टक्के आहे वीस बावीस टक्के येते दहा नऊ एकोणीसन दोन एकवीस बावीस टक्के येते आणि त्यावेळेस तत्कालीन अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद